चिपळूण गोवळकोट शिंदेवाडी जवळ एका घराचा बांध बांधण्यासाठी चक्क शेजारीच विरोध करत आहेत येथे राहणारे नवाज काझी यांच्या घराचा बांध कोसळला आहे तो स्वखर्चाने बांधत असले तरी शेजारी त्याला विरोध करताना दिसत आहेत नवाज काझी यांचे घर हे गोवळकोटच्या पुरातन अशा गोविंदगडच्या बुर्जावर बांधल्यामुळे हा विरोध होतोय अशी माहिती मिळते विशेष म्हणजे हा बांध बांधण्यासाठी नगरपालिकेने ना हरकत दाखला दिला असून पुरातत्व विभागाने बांधण्यापूर्वी एक संमती पत्र दिले होते शेजाऱ्यांमध्ये वाद होत आहेत हे पाहून राजकीय नेत्याच्या दबावात हे पत्र पुरातत्व विभागाने बदलून दिलंय आणि चौकशीची सूचना केली आहे असा आरोप नवाज काझी करतायत राहत्या घराचा बांध बांधून मिळावा यासाठी नवाज काझी अमरण उपोषणासाठी बसणार आहेत सदरे हा संरक्षण भिंतीचा हा भाग पडलेला आहे दुसऱ्या बाजूला आता पाणी झिरपायला चालू झालं पाणी बाहेर येते ह्या पावसाला शंभर टक्के हे पडणार ह्याच्यामुळे माझ्या कुटुंबाला आमच्या जीवाला धोका आहे आणि प्रशासन ह्याच्याकडे लक्ष देत नाही आहे जे तक्रारदारक आहेत त्यांना प्र प्रशासन पाठीशी घालत आहे हा माझा घर आहे ह्याचा सरकारी गावठण असा सात बार आहे ह्याच्या बाजूला किल्ल्याचा डोंगर आहे तिथे अशा कॉन्क्रिटी वॉल उभेरला गेलेले आहेत तिथेसुद्धा असे मोठमोठे दगड होते आतमध्ये तुम्ही प्रत्यक्ष येऊन अजूनही जागेवरती पाहणी केली असता तुम्हाला एक दोन तरी दगड आजूबाजूला ह्याच्या तेवढ्या भागातले मग तरीसुद्धा जाणीवपूर्वक हिंद क्रीडा मंडळचे हे आहेत यांना प्रशासन कुठेतरी पाठीशी आहे आणि मला हे नाहक त्रास देत आहेत इथे जातीवादीचं वलन आहेत हे हिंद क्रीडा मंडळचे हा बुरुज आहे असे अवशेष कुठे आढळलेले नाही आहेत पुरातन खात्याचे सहायक संचालक इथे येऊन जाग्यावरती पाहणी केली त्यांनी किल्ल्याची सुद्धा पाहणी केली त्याच्यानंतर मला त्यांनी लेटरही दिला म्हणजे नाहरकत दाखला दिला की ह्या पुरातन खात्यामध्ये येत नाही आहे त्यानंतर कामाला सुरुवात करायला गेलो तेव्हा ही जय हिंद क्रीडा मंडळाला मला तिथे आपशेप कळत होते काम करून देत होते दे, पोलीस स्टेशनला वारंवार मी अर्ज केलेले आहेत तुम्हाला मी त्याची प्रत देतो भरपूर अर्ज केलेले आहेत पण प्रशासन कुठे जागं झालेलं नाही आहे तिथे आलेलं नाही आहे माझ्या कामाला काम, काम देण्यासाठी मला मदत केली नाही कुणी म्हणून आज मी एक मे रोजी आ उपशाला बसणार आहे कारण तिथे घरात मारण्यापेक्षा प्रशासन समोर मरेन की वडीलो परिचित जागा आहे ही माझी कोणती नवीन घेतलेली नाही आहे माझी वडील परिचित आहे जेव्हापासून सा सात बारा सिटी सर्वेमध्ये लागला तेव्हापासून आमची नावं लागलेली आहेत त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये माझे डॉक्युमेंट्स पूर्ण नगरपालिकेने जेव्हा जेव्हा जे जे डॉक्युमेंट्स मागितले ते ते मी त्यांना पूर्ण करून दिलेले आहेत